महाराष्ट्रातील पहिले संतपीठ सुरू होण्याचा मान संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रपैठांना मिळाला आहे. अवघ्या 2 वर्षातच राज्याबाहेरील संत साहित्यांचे अभ्यासक या ठिकाणी अध्ययन करत आहे. या संतपीठाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावरती पोहोचला असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला. श्री क्षेत्र पैठण येथील संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला आहे आणि यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित श्री क्षेत्र पैठण येथील संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा आज थाटात संपन्न झाला. नाथसागराच्या पायथ्याशी असलेल्या संतपीठाच्या इमारतीत कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला आणि यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे, समन्वयक डॉक्टर प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अपर्णा पाटील, नितीन जाधव, ज्योती येवले, माजी उपमहापौर संजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी 2 बॅचमधील 159 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले आहे की मराठवाड्यातील 40 वर्षांपासूनची संतपीठाची मागणी पूर्ण झाली आहे आणि विशेषतः कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी शासनाच्या प्रतिसादास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे संतपीठाचा प्रकल्प मार्गी लागला. मंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांची भूमिका यामध्ये महत्वाची ठरली. मराठवाड्याला मोठी संत परंपरा लाभली असून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे विचार जतन केले पाहिजे. तसेच संतपीठाला कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वासही भुमरे यांनी व्यक्त केला. संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी 200 कोटीच्या निधीसह पैठणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि विविध प्रकल्पाबद्दल त्यांनी माहिती दिली. संतपीठाचे पालकत्व आपण स्वीकारण्यास आपण तयार असून शासन स्तरावरही सर्व निधीचा पाठपुरावा करून मिळवून देऊ असा शब्द देखील मंत्री भुमरे यांनी दिला. तर 4 दशकांपासून प्रलंबित संतपीठ सुरू करण्याचे भाग्य मला लाभले. अवघ्या 2 वर्षात देशभर संतपीठाचे नाव पोहोचले. संतपीठाला स्वतंत्र विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी असे आपले स्वप्न आहे आणि या ठिकाणी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, PhD संशोधनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी या कामी संदीपान भुमरे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केले. मराठवाडा ही संतांची भूमी असून या ठिकाणचे संतपीठ सुरू होणे हा सार्थकी निर्णय आहे. PhD नेट सेट घेऊन संत साहित्यांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध झाले असे देखील डॉक्टर येवले म्हणाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंदी राहण्यासाठी संत साहित्यांचा अभ्यास गरजेचा आहे असे प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट म्हणाले.